ठाकरे फडणवीसांची पुन्हा दिलजमाई. विधान भवनात एकत्र एंट्री, कुणाची वाजणार घंटी. ठाकरे फडणवीसांचा नमस्कार, घडणार चमत्कार. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातले एकमेकांचे कट्टर विरोधक. मात्र विधान भवनात गुरुवारी सकाळी दोघांनी एकत्र एंट्री केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचं झालं असं की उद्धव ठाकरेंची गाडी आधी विधान भवनात आली, पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले. तेव्हा दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. फडणवीसांनी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी गप्पा गोष्टी केल्या. हसत हसत संवाद करत विधान भवनाच्या पायऱ्या चढल्या. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. त्यानंतर एकाच लिफ्टमधून ते सभागृहाकडे गेले. दोघांची ही बॉडी लँग्वेज पाहून पुन्हा नवी युती होतीये की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्यावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं पहा. असे लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे, म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झाले का, कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झाले का, कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झाले का. शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासन अमित शहांनी मातोश्रीवर बंद दाराआड दिलं होतं असा उद्धव ठाकरेंचा दावा आहे. त्यावरून शिवसेना भाजपचं बी नसलं आणि पुढचं राजकीय महाभारत घडलं. तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी मार्मिक टोलेबाजी केली. एक खुलेपणा होता. आता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दाराआड चर्चा तर तेव्हा बोलू. फडणवीस आणि ठाकरेंच्या या भेटीबाबत विचारलं तेव्हा भाजप नेत्यांनी थेट सिक्सरच मारला. ते उद्धवजी देवेंद्रजी भेटले आणि ते बोलत आले, हे चांगलं आहे महाराष्ट्राकरता. कमीत कमी सकाळी 9 वाजता भोंगा बंद होईल. भोंगा सुरू होतो सकाळी 9 वाजता. 2 दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून विधानसभेत फडणवीस आणि ज्युनियर ठाकरे यांच्यात मिश्किल संवाद रंगला. आता तर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्यातही हलका फुलका का होईना संवाद सुरू झालाय. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो याची आठवण या भेटीनं ताजी केली. मात्र मतदार जे घडलंय ते कसं विसरेल हेही लक्षात ठेवायलाच हवं. सागर कुलकर्णी, Z24 मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Z24.